सौमी प्रचिती जीवनाची संगती, सौमी प्रचिती जीवनाची संगती, करावे मनाने स्मरण त्यासी सौमी अनुभवासी येती, त्यासी सौमी अनुभवासी येती, त्यासी सौमी अनुभवासी येती। नमस्कार, श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये माझ्या सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आहे होळी आणि होळीनिमित्त माझा पुरणपोळीचा सर्व स्वयंपाक झालेला आहे आणि आता चालू आहे माझा देवाला नैवेद्य दाखवायचा। तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। होळीच्या पवित्र अग्नीमध्ये निराशा, दरिद्र्य, आळस याचे दहन हो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य आणि शांती नांदो। रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्यांचा, रंग बंधांचा, रंग हर्षांचा, रंग उल्हासाचा, रंग नव्या उत्साहाचा। तर बघा, तुम्हाला आणि तुमच्या गोड अशा परिवाराला माझ्याकडून, माझ्या सर्व परिवाराकडून होळीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा। तर बघा, होळीची माझी सर्व तयारी झालेली आहे आणि आता दाखवत आहे मी देवाला नैवेद्य। तर आज तशीच, आज पौर्णिमा असल्यामुळे आमच्याकडे परड्या वगैरे भरतात, तर देवीची परडी वगैरे भरली। तर बघा, मी सर्व व्हिडिओमध्ये आज तुम्हाला शेअर केलेलं आहे माझ्या होळी दिवशीचं रुटीन। रुटीन म्हणजे छोटंसंच अगदी रुटीन आहे, जे आमच्याकडं कुलधर्म कुलाचार कसा करतात आमच्या भागामध्ये, तर हे मी तुम्हाला आज आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तर बघा, 5, 6, 7 अशा परड्या भरतात आमच्याकडे, कारण आज आहे पौर्णिमा। ज्या ज्या पौर्णिमेला पूर्णाचा नैवेद्य असतो त्या त्या पौर्णिमेला आमच्याकडे परड्या भरतात। आणि आमच्याकडे स्वतः घरीच माझ्या आई तुळजाभवानीची परडी आहे, ते पण माझ्याकडे। तर बघा, हे असे परड्या असतात आणि त्या नैवेद्य तयार झाल्याच्या नंतर सर्व नैवेद्य, पीठ, मीठ सर्व घेऊन अशा प्रकारे परड्या भरतात। तर बघा, मला 4 परड्या मिळालेल्या आहेत, कारण घरामध्ये कोण मुलं नसल्यामुळं आणून द्यायला नसतात कोण, तर जेवढ्या मिळाल्या तेवढ्याच आणल्या, मी काही जास्त बाहेर कुठं जात नाही। तर आणून दिल्या एका शेजारच्या ताईंनी आणि आमची एक चौथी, अशा मला 4 परड्या मिळाल्या आहेत। तर बघा, अशा प्रकारे परड्या भरतात। तर बघा, मी तुम्हाला दाखवते सर्व परड्या भरायची सर्व प्रोसेस। तर बघा, आणि पान सुपारी, सुट्टे पैसे, पीठ, मीठ आणि नैवेद्य असं परड्यांमध्ये भरतात आणि देवीचा गजर करतात। आणि मला स्वतःसुद्धा म्हणजे आमच्याकडे तुळजापूरची परडी आहे, आई तुळजाभवानीची परडी आहे आमच्याकडे, माझ्या सासूबाईच्या हातावर होती, पण ती आता सेवेसाठी मी घेतलेली आहे। आणि जशी मी स्वामींची मनोभावे सेवा करते, तसेच मी आई तुळजाभवानीचीसुद्धा सेवा मनोभावे करते, कारण तिथूनच मला जगण्याची इच्छा शक्ती मिळालेली आहे। कारण खूप साऱ्या संकटातून, खूप साऱ्या ह्याच्यातनं आई तुळजाभवानी आणि श्री स्वामी समर्थ महाराजांनी वाचवलेलं आहे। त्याच्यामुळे कुलधर्म कुलाचार आपल्या स्वामीसेवेबरोबर महत्त्वाचा आहे। स्वामींची सेवा करा आणि त्याच्याबरोबरच आपल्या कुलस्वामींची, कुलस्वामी कुलस्वामिणीची, कुलस्वामींची पूजासुद्धा करणं खूप गरजेचं आहे। त्यांनासुद्धा भजणं खूप गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे, कारण कुलधर्मसुद्धा आपला तेवढाच गरजेचा आहे। सर्व देवांच्या ह्याच्याबरोबर आपला कुलाचारसुद्धा करा, कारण सर्वात अगोदर तर कुलाचार केला पाहिजे। तर बघा, अशा प्रकारे सर्व परड्यांना मी हळदी कुंकू लावून घेते आणि त्याचबरोबर आपली परड्यांची पूजा करून घेते। आणि खूप दिवस झाले, तसंच मी आपला डेली ब्लॉगसुद्धा शेअर केला नाही, तर खूप दिवसातनं आज मी आपल्या होळीचा ब्लॉग तुमच्याशी शेअर केलेला आहे। तर छोटासाच आहे आणि त्यानिमित्तानं तुम्हाला माझ्या सासूबाई पण बघायला मिळतील, कारण पहिल्यांदाच त्या व्हिडिओमध्ये आलेल्या आहेत, कारण त्या आत्तापर्यंत नव्हत्या, गावी गेल्या होत्या मुलीकडं। तर आज फर्स्ट टाईम त्यांना मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते। तर वयस्कर आहेत, खूप असं वय आहे, कामधंदा काही होत नाही, एका जागी जास्त करून बसलेले असं असतात, तर वयस्कर असल्यामुळे जास्त काही हालचाल वगैरे नसती। तर बघा, असा नैवेद्य सर्व परड्यांमध्ये असा नैवेद्य भरायचा आणि पिठामिठाने सर्व परडे भरायचे। आमच्या सासूबाई मला सांगतात की कसं कसं करायचं, कारण मी ही नवीनच आहे पुण्याला असल्यामुळं मला पण जास्त काही माहिती नव्हती, पण जेवढी माहिती आता इकडं गावी आल्यापासून शिकलेली आहे तेवढी आहे, बऱ्यापैकी सर्व गोष्टी माहीत झालेल्या आहेत।
तर बघा अशा प्रकारे परड्या भरतात आणि आमची परडी आहे तीही, तर त्याच्यामध्ये जो पोत आहे तर तो सुद्धा पाजळायचा असतो, म्हणजेच त्याच्यावरती कापूर ठेवून अग्नी लावायचा असतो, म्हणजेच त्याला पोत पाजळणं असं म्हणतात. तर अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत आणि खूप छान असं देवीने, म्हणजे मी आजपर्यंत नव्हतं कुणाला सांगितलं, पण मी आज तुमच्याशी शेअर करते की आई तुळजाभवानींनी, म्हणजे आमच्याकडं पूर्वीपासूनचीच परडी होती सासूबाईंच्या हातावर, पण तिने माझ्याकडे खूप अशी दसऱ्यापासून ओढ घेतली आणि ती माझ्याकडे आली. तर काही असंच आहे, आता पूर्ण तुम्हाला शब्दामध्ये सांगता येत नाही, पण तिचं पण मला थोडंसं आहे, त्याच्यामुळे मला खूप मी मनोभावे तिचीसुद्धा सेवा करते, कारण तिच्यामुळेच माझं सर्व काही व्यवस्थित झालेलं आहे, आपल्या स्वामींमुळे आणि आई तुळजाभवानीमुळे. त्याच्यामुळे मी तिलाही कधी विसरत नाही. बघा, मी ज्यावेळेस स्वामींकडे गेले होते तर मी आधी तुळजापूरला गेले आणि त्याच्यानंतर मी स्वामींकडे गेले, म्हणजेच आपल्या अक्कलकोटला. तर बघा अशा प्रकारे आहे. तर आपल्याला कुठल्याही देवाचं, देवी देवतांचं वरदान असंच काही मिळत नाही, त्यांची सेवा केलेली असती मनोभावे, म्हणूनच ती आपल्याला शक्ती मिळते, कोणालाही ती शक्ती मिळत नाही. तर आई तुळजाभवानीने मला ती शक्ती दिलेली आहे, तर त्याचं आनंदाने मी पण स्वीकार केलेला आहे, कारण हे कोणाच्याही नशिबात नसतं, जे माझ्या नशिबात आलेलं आहे. त्याच्यामुळे मी खूप असा छान आनंदाने स्वीकार केलेला आहे तिचा. आणि आमच्यात तशीही पूर्वीपासूनच होती, पण आता ती माझ्याकडं आलेली आहे. म्हणजे तर बघा, हे असं पोत आमच्याकडे पाजळतात, म्हणजेच त्याला कापराने प्रज्वलित करतात. तर अशा प्रकारे परड्या भरून झालेल्या आहेत. तर बघा आता कुणाची पण आपली शाईची काही. तर बघा, आमच्याकडे अशा पद्धतीने परड्या भरल्या जातात. तर सर्वत्रच अशी पद्धत असते, पण आमच्याकडं ज्या ज्या पौर्णिमेला पुरण्याचा नैवेद्य असतो त्या त्या पौर्णिमेला म्हणजे परड्या भरतात. तर आता पुढची पौर्णिमासुद्धा चैत्र पौर्णिमा आलेली आहे, तर त्याच्यामुळे चैत्र पौर्णिमेलासुद्धा अशाच प्रकारे परड्या भरतात. मागची पौर्णिमासुद्धा होती, तर त्या पौर्णिमेलासुद्धा नव्याची पौर्णिमा होती, तर त्यासुद्धा पौर्णिमेला अशाच प्रकारे परड्या भरतात महिन्यातनं एकदा. तर बघा, ह्या आहेत माझ्या सासूबाई. तर व्हिडिओमध्ये छोटीशी मी त्यांची झलक दाखवलेली आहे. तर थकलेल्या आहेत खूप, पण गावी गेल्या होत्या आणि आत्ता आलेल्या आहेत त्या गावी, गावावरून. तर बघा, आता दाखवून घेत आहे स्वामींना पुरणपोळीचा नैवेद्य. तर स्वामींच्या खूप आवडीचा असा नैवेद्य आहे पुरणपोळीचा. तर स्वामींना सर्व देवांचं झालेलं आहे आणि आता आपल्या स्वामींचं नैवेद्य राहिलेलं आहे, तर तेसुद्धा दाखवून घेते स्वामींचं नैवेद्य. तर बघा, स्वामींना मी अशा प्रकारे नैवेद्य दाखवत असते नेहमीच.
ज्या ज्या वेळेस मी पुरणपोळीचा स्वयंपाक करेन तर त्या त्यावेळेस आपण जसं जेवणाला ताट भरून घेतो तसं स्वामींना मी नेहमीप्रमाणेच आपल्याला जेवणाचं ताट पूर्ण भरलेलं असतं आणि तो नैवेद्य मी स्वामींना अर्पण करते. आणि कसं असतं ते ताट मी नंतर मी किंवा मिस्टरांना देते, मी खाते किंवा मिस्टरांना देत असते. तर कसं होतं एक तासभर तरी स्वामींपुढे ते ताट असतं माझं आणि दररोजचं सुद्धा नैवेद्याचं ताट मी घेत असते. कारण काय होतं स्वामींना जो नैवेद्य दाखवलेला आहे तो मी स्वतः त्याच्यानंतर एक अर्धा तास एक तासाने मीच घेत असते. कारण काय होतं एवढा नैवेद्य आपण वायाला पण नाही घालवू शकत कारण इथं तशी सोय पण नाही गाईला वगैरे द्यायची. म्हणजे आहेत गाई इकडे गावी पण नेहण्यासाठी कोण नसतं, त्याच्यामुळे तो नैवेद्य मीच स्वतः खात असते किंवा त्यांना देत असते. तर बघा आज पुरणपोळीचा स्वयंपाक आणि मला असं वाटत होतं एवढं मोठं ताट इथं बसते का नाही, पण खूप छान असं त्या कॉर्नरवरती ताट बसलेलं आहे. आणि आता स्वामींना दाखवून घेत आहे नैवेद्य आणि दारामध्ये छोटीशी होळी पेटवलेली आहे तर ती होळीसुद्धा मी तुम्हाला दाखवते छोटीशी झलक. कारण आमच्या इकडं बाहेर खेडेगाव आहे आमचं, त्याच्यामुळं बाहेर जास्त अलाउड नाही असं फोन घेऊन जाणं किंवा नावं ठेवतात इकडं लोक, त्याच्यामुळे मी बाहेरचं काही शूट वगैरे केलं नाही. पण छोटीशी मोबाईल हातात घेऊन जशी होळी पेटवलेली आहे ती दाखवते आणि होळीमध्ये मध्ये नारळ ठेवून चारही साईडने गौऱ्या लावल्या आणि छोटीशी अशी दारामध्ये होळी पेटवलेली आहे. तर अशा प्रकारे मी होळी साजरा केली. तर खूप मस्त मी पुण्यामध्ये असताना होळी धामधूममध्ये साजरा करायची. पण आता इकडे काय झालेलं आहे मुलं नसल्यामुळं जवळ कुठलेही सण वार करायला आनंद येत नाही किंवा असं इच्छा राहत नाही मनापासून. कारण काय होतं नेहमीच आपण दोघं आणि तिघंच घरामध्ये तर आनंद हा प्रकारच राहिलेला नाही, जगायचं म्हणून जगायचं असं चाललेलं आहे सध्याला. कारण काय होतं पोरं बाळ जवळ असल्याशिवाय कुठल्याही गोष्टीत आनंद साजरा करता येत नाही, तर असं झालेलं आहे. तर घरात मुलं असली म्हणजे खेळतं वातावरण असतं, हसणं होतं माणसाचं थोडंसं, किंवा मुलांबरोबर आपण लहान बनतो. खूप साऱ्या अशा आठवणी असतात माझ्या तर पुण्यातल्या खूप साऱ्या आठवणी आहेत. एक सणसुद्धा मी माझ्या बाळाला सोडून राहिली नव्हती, त्याच्यामुळं आता मला खूप सगळं सर्व काही चांगलं आहे पण फक्त समर्थ जवळ नसल्यामुळे नाराज राहते मी सारखं. तर असो शिक्षणानिमित्त आता बाहेर ठेवावं लागतं कारण आपल्याबरोबर आपण खेड्याला त्याला आणून त्या पोराचं नुकसान करायचं का, त्याच्यामुळे थोडा आपल्याच मायेचा थोडासा कठोरपणा पाळला पाहिजे. तर बघा छोटीशी अशा प्रकारे मी होळी पेटवलेली आहे आणि मधोमध नारळ ठेवलेला आहे आणि चारही साईडने छोट्या छोट्या गौऱ्या लावलेल्या आहेत आणि रांगोळीसुद्धा काढलेली आहे. तर बघा अशा प्रकारे मी होळीसुद्धा केलेली आहे आणि जरा होळी 4 वाजताच पेटवली, जरा लवकरच झालं. कारण काय होतं सर्व नैवेद्य तयार झालेला होता पण होळीसाठी राहिलेलं होतं, त्याच्यामुळे होळी लवकरच पेटवली, संध्याकाळी नाही उशीरपर्यंत थांबले. आणि तसं या सर्व काही करायचं आहे तर आपल्यालाच करायचं आहे, त्याच्यामुळे कधीतरी करायचं आहे, त्याच्यामुळे मी 4 वाजताच करून घेतली ही सर्व विधी. तर चला तर आपला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.